ही आपली शाई आहे. आता गरम पाणी येणार त्यात. हाय फुडी, आजचा आपला दुसरा व्हिडिओ खाऊगल्लीतलाच आहे, कोल्हापुरातल्या फेमस खाऊगल्लीतलाच. तो म्हणजे महालक्ष्मी पाणीपुरी आणि चाट सेंटर. तर त्याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांची जी खासियत आहे ती पण तुम्ही नक्की बघा. महालक्ष्मी पाणीपुरी चाट सेंटर इथं शाही दहीपुरी ही यांची खासियत आहे आणि कोल्ड पाणीपुरी आणि चीज शेवपुरी ही मिळते इथं. हे यांचं दरपत्रक आहे, पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी. तर हे सर्व आयटम इथं आपल्याला अवेलेबल आहेत. इथं रगडा, दहीपुरी, ही खजूरची चटणी आहे, ही आपली ग्रीन चटणी, हे बुंदी, कांदा आणि चिंचेचं पाणी, शेव, आपल्यासोबत या स्टॉलचे अनिल जाधव सर आहेत. तर त्यांची एक वेगळी स्टोरी आहे. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेले, तर तशीच यांची एक स्टोरी आहे, ती स्टोरी आपल्याला सांगतीलच. आणि त्यांची पाणीपुरीची गाडी आहे आणि त्यांची खासियत ती मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर सर, तुमची जी लॉकडाऊनची स्टोरी आहे, म्हणजे तुम्ही हा स्टॉल सुरू केला त्याच्या मागची स्टोरी काय, ती जरा प्रेक्षकांना सांगा. लॉकडाऊनच्या अगोदर माझे, म्हणजे लॉकडाऊननंतर माझे सर्व्हिस आपले गेले, आपले खाजगीमध्ये काम करतो मी, खाजगीमध्ये जॉब करतो. हां, खाजगीमध्ये जॉब करतो. आणि ते जॉब जो म्हणजे लॉकडाऊनमुळे गेला, नंतर मी माझ्या मेहुण्याकडे मी हे जा व्यवसाय म्हणजे ह्या आई गाडीचा मी शिकून घेतलं. मी म्हणजे गाडी रंग, हां, पाणीपुरी दहीपुरी सगळ्या गाडी आपल्या ह्याचे. आणि त्यांच्याकडे मी शिकून घेऊन हे माझा स्वतःचा व्यवसाय मी सुरू केला आहे खाऊगोलीमध्ये, आपल्या इथं खासबाग खाऊगोलीमध्ये. अशी काकांची स्टोरी होती. तर काकांना त्यांचा मुलगा तन्मय हा सध्या नववीला आहे. परत परत त्यांना मदत करतो. साधारण 4 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत तो त्यांच्यासोबत असतो. तन्मय आपल्याला एक 2 शब्द सांगेल. लॉकडाऊनच्या आधी यांचा जॉब गेला, वडिलांचा जॉब गेला, त्यांचा वडिलांचा जॉब गेला. त्यानंतर मग आम्ही आमचा स्टॉल चालू केला पाणीपुरीचा. त्यानंतर मी यांना मदतीला असतो इथे, न सुट्टी घेता मदतीला इथं येतो. शनिवार रविवार तर येतोय माझ्या मदतीला का, आणि चांगली त्याची मला उपयोग होते, चांगला चांगली मदत मिळते मला. तर अशी आपल्या काकांची स्टोरी आहे. तर आता आपण जी खासियत आहे ती शाही दहीपुरी आणि चीज शेवपुरी, तर ते आपण आता ट्राय करू. शाही दहीपुरी, शाही दहीपुरी हा स्वीटमध्ये जाणार आहे. हां, हे आपलं दही आलं, आपलं याच्यावर स्वीट दही असते. मीठ, गरम मसाला, हे लाल तिखट, कांदा, ही ग्रीन चटणी, हे खजूर पाणी आलं, खजूर चटणी, हां खजूर चटणी. यात नंतर आलं आपलं खट्टा मट्टा पाणी आता आपल्याला आलं. आता त्या होईल थोड्यात शेव येणार आपल्या. आता ही शेव आली, परत त्याच्यावर परत आणि दही येईल. त्यामुळे चला शाही दहीपुरी म्हणते. हां, दह्याची क्वांटिटी याच्यामध्ये जास्त आहे. केचप, मेयोनेज, आपलं आता ड्रायफ्रूट येईल. त्यानंतर याच्या होईल ड्रायफ्रूट. हे ड्रायफ्रूट चालेल. आता बदाम, शाही दहीपुरी, शाही दहीपुरी हे बेदाणे आले. बर, नंतर आली चेरी, ही आपली शाही दहीपुरी,
तयार झाले आपल्या आता. पण याच्या आधी शाही दहीपुरी कशी बनते ते बघितलंय, तर आता आपण चीज शेवपुरी कशी बनते ते बघू. याच्यामध्ये पहिल्यांदा रगडा, त्याच्यामध्ये शेव आणि चीज हे भरपूर भरपूर प्रमाणात असतं. सेमच मसाले आपण याच्यामध्ये यूज करतो. ही शेव आली आणि याच्यावरून चीज येणार. चीज आहे त्याच्यामध्ये. शेव नंतर आता चीज. चीज ही आपली बनलेली आहे. चीज आणि शेव आपल्याला भरपूर क्वांटिटीमध्ये मिळते, त्यामुळं डिशला आणखी एक चांगला टच येतोय. पोटी पोटी चवीसाठी फायनली आपली चीज शेवपुरी बनलेली आहे. तर या दोन्ही डिश आपण आता ट्राय करू. स्पून घालू. तर आपल्या दोन्ही डिश तयार आहेत. शाही दहीपुरी ही तयार आहे आणि चीज शेवपुरी तयार आहे. तर आता दोन्ही डिश आपण ट्राय करू, टेस्ट बघूया. तर आता आपण पहिली डिश आपली ट्राय करू, ती म्हणजे शाही दहीपुरी. बघ शाही दहीपुरी पूर्ण भरलेली आहे पुरी आणि त्याच्यावरती मस्त मसाले काजू बदाम ड्रायफ्रूट असे टाकतो. खूप जबरदस्त टेस्ट आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि चेरी वगैरे टाकून त्याला अजून एक भारी टच दिला आहे, त्यामुळे ह्या डिशला खूप भारी टेस्ट आहे. तुम्ही नक्की ही डिश इथं ट्राय करा. खाऊ गल्लीमध्ये आलात की तुम्ही जाधव सरांच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि आवर्जून ही डिश तुम्ही ऑर्डर करा. त्यानंतर आपण दुसरी आपली डिश बघू. ती जी आहे ती शेव चीज पुरी. ती अशी पूर्ण आपल्याला एकदम भरपूर मटेरियल टाकून आपल्याला ती सर्व केली जाते. ही चीज शेवपुरी रगडा चीज आणि शेव याचा खूप भारी कॉम्बिनेशन याच्यामध्ये आले आणि चीज याच्यामध्ये खूप भारी लागते. या दोन्ही डिश तुम्ही नक्की जाधव सरांच्या स्टॉलला आलात की ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.